आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शनिया बरी आहेस ना तू? खरं म्हणजे मला इथे यायला थोडासा उशीरच झाला, बट हा जो काही अविचारी निर्णय घेतलास ना तो चुकीचा होता. हे बघ, वडीलकीच्या नात्याने सांगतो, राग मानू नकोस. संकट किती मोठं असलं ना तरी त्याच्या विरोधात लढायचं असतं. सुसाईड करणं हा ऑप्शन असू शकतो का? हे बघ बाळा, तू मला माझ्या अक्षय आणि श्रेयस सारखीच आहेस. आपलं आयुष्य एवढं क्षुल्लक आहे का की कुठल्या तरी एवढ्या साध्या गोष्टीमुळे तू संपवण्याचा निर्णय घेतलास? हे बघ, रडू नकोस, रडू नकोस. तुला आधीच बरं वाटत नाहीये, जास्त रडीस तर त्रास होईल तुला. आम्ही आहोत ना सगळे तुझ्या सोबत, आणि पुन्हा असा विचार करू नकोस, कळलं? हो अंकल. बरं, तू आराम कर, मी तुझ्या मॉम डॅडना भेटून येतो. अंकल, डॅड अजून पोलीस स्टेशन मध्येच आहेत, त्यांना अजून बेल मिळाली नाही. आणि मॉम मनीषा कुठे? मॉम सकाळपासून बाहेर गेले, ती अजून घरीच नाही आलीये. आणि तिचा फोन पण लागत नाहीये. अगं, कुठल्या तरी कामात अडकली असेल ती. ती यश आंटीला भेटायला जाते असं सांगून गेली होती. यशोधर बरोबर घरी असेल ना? मी यश आंटीला कॉल केला होता, ती तिला अजून भेटलीच नाहीये. अंकल, मला ना खूप टेन्शन येत आहे, तिचा काहीच पत्ता लागत नाहीये. म्हणे कसं शक्य आहे? मोनिशा अशी अचानक गायब कशी काय होऊ शकते? अंकल, तुम्ही माझ्या बरोबर येता का? आपण पोलीस स्टेशनला जाऊन ना मिसिंग कंप्लेंट करू. शन्या, शन्या, शांत हो, शांत हो. अगं, मोनिशा बाहेर जाऊन 24 तास झालेत का? त्याशिवाय पोलीस मिसिंग कंप्लेंट घेत नाहीत. आणि हे बघ, तू काळजी करू, मी यशोदाशी बोलतो ना, तिच्या कॉन्टॅक्टचा वापर करून आपण पोलिसांना रिक्वेस्ट करू शकतो की प्लीज यामध्ये लक्ष घाला म्हणून, कळलं? तू शांत हो. मग मी तुमच्या बरोबर येते. शन्या, मी बोलतो ना यशोदाशी, कशाला काळजी करते? तुझी मॉम सुखरूप घरी येईल, ओके? अंकल प्लीज, तुम्ही मला अपडेट देत राहाल. हो, तू आधी शांत हो. बरं, काही खाल्लंयस का तू? मी जेवण पाठवतो, ते घे आणि आराम कर, ओके? मी अगदीच एकटं वाटलं ना तर घरी ये आमच्या. चल, येतो मी. मला असं का फील होत आहे की हे यश आंटीचं काम आहे? आणि जर तसं असेल तर मॉम खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे. मोनिशा, अगं काय, तू इथे कशी? आणि असं सगळं कुणी बांधून ठेवलंय तुला? ही काय जागा आहे मोनिशा? अगं तुला कळतंय का? शन्नू बेबी, तुझी शन्नू बेबी तिथे एकटी आहे. तुझा नवरा, त्याला पोलिसांनी अरेस्ट केली आहे. आणि तुला तुला कुणीतरी किडनॅप केलंय का ग? ओ माय गॉड, आम्ही सगळे किती घाबरलो होतो माहिती की तू कुठे निघून गेलीस. हा, मला सांग, हे कोणी केलंय सांग बघू. अगं बोल ना, अगं आम्ही एवढं तुला विचारतोय, बोल ना प्लीज मोनिशा. उप्स, ओ तुझं तोंड बंद. ए, वन मिनिट. आय एम सॉरी यश, मी तुलाच भेटायला हनुमान टेकडीवर यायला निघाले होते आणि आम्हाला कोणीतरी किडनॅप केलं. काय सांगतेस? थँक गॉड यश, तू आलीस. मी खूप चुकीचं समजत होते तुला.
आम्ही तुला सोडवायला आलोय. तू आता घाबरू नको, चिस्टिका शांत रा. ओके यश. हा यश, मी तुला खूप चुकीच समजलंय, खूप मोठा गैरसमज करून घेतला. थँक्यू सो मच डियर. आम्हाला थँक्यू म्हणतेस रिली? यश प्लीज, तू सोडवायला आली असता सोडव ना मला. यश आम्ही सोडू तुला? आम्ही रिली? ए मोनिशा, खरं खरं सांग म्हणजे तू भोळी आहेस का भोळेपणाचा आव आणतेस ग? यश हा असं का बडबडतीस तू? सोडवायला आली असता मला, तू सोडव ना पटकन. वेडीयस का? आम्ही सोडवणार तुला? डू यू हॅव एन आयडिया? तुला हे असं इथे बांधून ठेवायला, तुला किडनॅप करून इथे आणायला आम्हाला किती मेहनत करावी लागली संजय टेलर? काय बोलतीस तू यश? आम्ही बोलत असताना मध्ये बोलायचं नाही, माहितीये ना तुला आम्हाला आवडत नाही. संजय यु नो व्हॉट, दिस इज माय बेस्ट फ्रेंड मोनिशा. मोनिशा माय डार्लिंग. ओके नाही संजय, ही मोनिशा आहे ना आमची मैत्रीण, आम्हाला धमक्या देते, आमचा पास तुकडून काढते, पोलीस कंप्लेंट करते. वाव, माय बेस्ट फ्रेंड. पण काय ग मोनिशा, जर तू गैरव्यवहार करतेस तर मग ती आमची जबाबदारी कशी काय? नाही जर तू चुका केल्यास तर त्यात तू निस्तर ना, आम्हाला का भेटीस धरतेस? यश तू माझी मैत्रीण आहेस ना? नो 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 नो, तुझ्या प्रत्येक सुख दुःखात मी तुला साथ दिली आहे, तुझं चूक की बरोबर हे पण मी कधी पाहिलं नाही. नो 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 नो, नॉट एट ऑल. आम्ही खूप श्रीमंत आहोत ना, आमच्याकडे खूप पैसा आहे, त्यात तुला प्रॉफिट दिसतो म्हणून इतकी वर्ष तू आमची मैत्रीण आहेस. यश हे खरं नाहीये, आपली मैत्री आहे ना. चल काही बोलतेस, बेस्ट फ्रेंड वगैरे नाही. आम्हाला खरं सांग, जर आम्ही तुझ्या बेस्ट फ्रेंड आहोत, तू आमचं पास इतकं छान ओळखतेस, तर मग आम्हाला धमकी देण्याची हिंमत कशी काय केलीस तू? केलीस ना? रॉंग. वेल लेट मी मेक वन थिंग क्लिअर, आता तू जे काही वागलीस त्यामुळे अक्षय आणि शनायाचं लग्न कॅन्सल, आमचा डिसिजन झालाय, दॅट्स इट. नाही नाही यश, नो नो नो, नथिंग डूइंग. हे बघ तुझा माझ्यावर राग आहे ना, माझ्या मुलीवर कशाला काढतेस तू? काय करणार, तुम्ही दोघेही सेम आहात, स्ट्यूपिड, लोड्स ऑफ ऍटिट्यूड. आता पडला ना महाग. ओके नाही यश, मी गप्पा बसणार नाही, मी सगळ्यांना सांगणार तू काय वागलीस ते. ओ माय गॉड, ओ माय गॉड, आम्ही गा भरलो. बघ हाच आहे तुझा प्रॉब्लेम, किती समजावलं ना तरी तुझा बावळटपणा संपत नाही. ओरड ना, ए प्लीज ओरड ना, असं नको करू, मोठमोठ्याने आरडाओरडा कर. पण जेव्हा हा आरडाओरडा करशील ना तेव्हा एक लक्षात ठेव की तेव्हा आम्ही काय काय करू शकतो. संजय आपण काय काय करू शकतो? हे मोनिशा, तुझी शनू बेबी बाहेर एकटी आहे ना, तिला पुन्हा सुसाईड करायला लावूया. तिला प्रॅक्टिस पण आता, यू टोल्ड मी ना की तिने सुसाईडचा प्रयत्न केला, आता प्रॅक्टिस आहे, पुन्हा करायला लावू शकतो. नो नो, डोंट वरी डोंट वरी, आम्ही तिला पुन्हा ती सुसाईड नोट नाही लिहायला लावणार. त्यासाठी संजय, डू वी हॅव एनीवन? कोणी लिहू शकतं का? मॅडम गजा तर रेडीच आहे. नाही. काय मॅडम, गजाला या बाबतीत खूपच जास्त एक्सपिरियन्स आहे बरं का? काय मॅडम सांगायचं का गजाला? खबरदार, माझ्या माझ्या शनाला जर हात जरी लावला तरी. जर तसं करायला नको असेल तर आता यापुढे तेच करायचं जे आम्ही सांगू, तसंच वागायचं, तसंच बोलायचं. यश, गॉड दिस वुमन, सांगितलं ना संजय, मध्ये मध्ये बोलायचं नाही. मॅडमला ते अजिबात आवडत नाही,
आणि आता मॅडम जे बोलतील ते व्यवस्थित लक्षात घ्यायचं, नाहीतर तुमची इथून सुटका होणं कठीण आहे बाबा. काय मॅडम, सगळ्यात आधी तर तुझं ते वाजणार तोंड आहे ना, याप 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 ते बंद करायचं. दुसरी गोष्ट, पब्लिकली डिक्लेअर करायचं तुमच्यामुळे अक्षय आणि शनायाचं लग्न कॅन्सल झालं. आणि यशोधरा सरला इकलं खूप वाईट वाटलंय या गोष्टीच. ओके, आणि फायनल सगळ्यात महत्वाचं, आमच्या विरोधात तुझ्या हातात जे काही पुरावे आहेत, माइंड यू जे काही, ते सगळेच्या सगळे संजयला हँड ओव्हर करायचे. हे सगळं मान्य असेल तर तुझी इथून सुटका होईल, अदरवाईज ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे मोनिशो, तुझे यही छोड़ेंगे. आजपर्यंत आमची मैत्री पाहिलीस ना, आता शत्रुत्व पण बघ. किती मोठ्याने ओरडायचे ओरड, कुणी कुणी येणार नाही. दिस प्लेस इज ऑल युअर्स. Do you understand? You don't understand. काहीतरी प्रॉब्लेम झालाय गाडीला. धक्का मारून नाही होणार का सुरू? अहो नाही, ऑटोमॅटिक गाडी आहे ती, अशी धक्का मारून सुरू होत नाही. मी बघतो एक मिनिट. हे बघा, ओव्हर हीट झाली आहे गाडी, कूलंटचा प्रॉब्लेम असेल पण डिफिकल्ट आहे. आता ते बघा, ते मी त्यांना जाऊन विचारून येतो, काही मदत मिळते का? नाही नाही नाही, एक मिनिट, तुम्ही खाली उतरू नका. मला नाही वाटत त्यांच्याकडे बघून की ते आपल्याला काही मदत करतील. अहो काही नाही होणार, बोलून सगळं सॉल्व्ह होतं, तुम्ही काळजी करू नका. त्यांच्या हातात मला मशाली दिसत आहेत, काहीतरी गडबड आहे. प्लीज तुम्ही खाली उतरू नका, प्लीज. मिस अनुष्का, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, बघा मी कसं हँडल करतो. थांबा तुम्ही बसा. हे यांच्यामुळे झालंय सगळं. पकडा यांना, साहेब आले. Thank you.
इकडे काय आहे तुमचं? त्याला निघायचं नाही जाणार. काय करशील? जाताय दाऊंगा. हे बाबा चल चल येत ना चल. असंच जायचं यांना असं सोडून द्यायचं. निघा बाबा चल 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 बाबा चल ना. खूप खूप आभार, तुमच्यामुळे आमचा जीव वाचला. आभार माझे कसले मानता, त्याच माना. अहो तुम्ही इथं काय करता? तुम्ही बी डोसकट आहे का की? कैलास राणा शिवचंद्र मोई, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. हे काय म्हणालात तुम्ही? शिवस्तुती. माझी आजी पण असं काय काय म्हणत असते. तिचं चालू असत पूजा पाठ उपवास तपास. महाशिवरात्रीला तर कडक उपवास असतो तिचा. आणि तिचा उपवास असतो म्हणून आमचा सगळ्यांचा उपवास असतो. एक मिनिट. काय झालं? आज महाशिवरात्र आहे. ओ व्हॉट अ कोइन्सिडन्स. खरंच असे योगायोग सुद्धा त्याच्या मर्जीशिवाय घडत नाहीत. हो ना काका? काका आता इथे ते काका होते ते कुठे गेले? मला नाही माहित. आभार माझे कसले मानता, त्याच माना. मागितलं? खर तर असं सांगायचं नसत पण सांगते. सगळ्यांना सद्बुद्धी दे, सुख समृद्धी मिळू देत. तुम्ही काय मागितलं? हेच की जी जी चांगली माणसं तुझ्याकडे जे जे मागतील ते सगळं त्यांना मिळू दे. तुमचा विश्वास आहे या सगळ्यावर? हो अर्थात. तुम्ही अगदी माझ्या आजी सारखं बोलता. तोच विश्वास तीच श्रद्धा जाणवते मला तुमच्या बोलण्यात. विश्वासावरच तर सगळं जग सुरू आहे. उद्याची काही खात्री नसताना आपण झोपताना उद्याचं प्लॅनिंग करतो हा विश्वासच असतो, नाही का? आणि अडी अडचणीला तुमचा देव मदतीला धावून येईल हा सुद्धा विश्वास. बरोबर. खरंय. तो कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही रूपात आपल्यासाठी धावून येईलच ही असते श्रद्धा. हो पाहुण हो. इथं काय करताय? एवढं मोठं आंदोलन सुरू आहे, इतक्या उशिरा इथं थांबणं ठीक नाहीये.
अहो आमची गाडी बंद पडली आहे म्हणून आम्ही अडकलोय. इथून बाहेर जाण्याची दुसरी काही सोय आहे का? हो, शहराकडे जाणारे सगळे रस्ते बंद आहेत. ते अतिक्रमणाच्या विरोधात रस्ता रोको केलाय लोकांनी. अरे बापरे, मग आता काय करायचं? आपण घरी कसं जायचं? नाही नाही, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, नाही तर तुमचा देव आहे. ताई, आम्ही काही मदत करू शकतो का? हो, म्हणजे इथे काही जवळपास राहण्याची सोय, हॉटेल वगैरे? हा हो, इथे कुठलं आलं हॉटेल? पण आमचं गरीबाचं छोटस घर आहे, तुमची काही हरकत नसेल तर आजची रात्र तुम्ही तिथे राहू शकता. नाही नाही, उगाच तुम्हाला त्रास कशाला? आओ ताई, त्रास कसला? अडल्या नडल्याला मदत करणं म्हणजे देवाचीच पूजा आहे ना. व चला, तुम्ही चला चला चला, आता जास्त विचार करू नका, चला. हा हा, चला या ताई. हो, असं अनोळखी माणसांच्या एकदम घरीच कसं काय जायचं? आतापर्यंत मी तुमच्यावर जसा विश्वास ठेवला ना, तसाच आता तुम्ही माझ्यावर आणि माझ्या देवावर ठेवा. तसंही आता आपल्याला इथून जाण्याचा काही मार्ग नाही का? ऑप्शन आहे का आपल्याकडे? चला मग.